बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गोष्टीचं नाव आहे ईदगा मूळ लेखक प्रेमचंद मराठीत अनुवाद संजीवनी खेर गोष्टीचं वाचन आसावरी दोषी या पुस्तकासाठी मी अरविंद गुप्ता यांच्या वेबसाईटचे आभार मानू इच्छिते रमजानच्या तीस दिवसांच्या रोजानंतर आज ईदचा सण आहे किती रम्य किती सुंदर सकाळ आहे ही झाडं हिरवीगार दिसत आहेत शेतात कशी समृद्धी डोलत आहे आकाश लालेलाल झालंय आज सूर्य तर पहा किती सुरेख दिसतोय किती शांत किती सुखद जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे गावात नुसती गडबड चालली आहे ईदगाला जाण्याची तयारी सुरू आहे कुणाच्या कुडत्याची बटणं नाही आहेत तो शेजाऱ्याकडून सुईदोरा आणायला धावतोय कुणाचे जोडे कडक झालेत त्यांना तेल लावायला तेल आणायला तेल्याच्या घरी पळत आहेत कुणी बैलांना पाणीबिणी पाजून घेतायत ईदगामधून परतायला दुपार उलटेल तीन कोसाचा रस्ता त्यात शंभर जण भेटतील त्यांना शुभेच्छा देणं यात दुपारपर्यंत घरी परत येणं कसं शक्य आहे मुलं तर खूप आनंदात आहेत कुणी एक दिवसांचा रोजा पाळला आहे व तोही फक्त दुपारपर्यंत तर कुणी तर तोही पाळलेला नाही आहे पण ईदगाला जाण्याचा त्यांचा आनंद उतू जातो आहे उपास तापास तर मोठ्या माणसांसाठी म्हाताऱ्यांसाठी असतील पण मुलांसाठी मात्र ईद आहे रोज ईदच्या नावाचा जप चालला आहे ती ईद आज उगवली आहे त्यांना घाई झाली आहे ईदगाला जाण्याची ही माणसं लवकर घरातून का निघत नाही आहेत घरच्या चिंतांशी या पोरांचा काय संबंध घरात शेवयांच्या खिरीसाठी दूध आहे की नाही याचं त्यांना काय त्यांना खीर खायला हवी आहे बस त्यांना काय माहीत अब्बाजान असे उद्विग्न होऊन चौधरी कायम अलीकडे का धावलेत त्यांना काय ठाऊ की आज चौधरींनी मोहरा बदलला नजर फिरवली तर ईदच्या सणावर पाणी पडेल ईदचा मोहर्रम होईल मुलांच्या खिशात जणू कुबेराचं धन भरलं होतं ते पुन्हा आपले पैसे खिशातून काढून मोजतायत पुन्हा खिशात ठेवतायत मेहमूद मोजतोय एक दोन दहा बारा त्याच्याजवळ बारा पैसे आहेत महसीनजवळ एक दोन तीन आठ नऊ पंधरा पंधरा पैसे आहेत ह्या अगणित पैशाने ते अगणित वस्तू घेणार आहेत खेळणी खाऊ बिगूल चेंडू आणि आणखी खूप काही काही सगळ्यात जास्त आनंदात आहे हमीद चार पाच वर्षांचा हा गरीब चेहऱ्याचा हडकुळा मुलगा याचा बाप मागच्या वर्षीच कॉलर्याला बळी गेला आणि आई पांढरी पडत पडत एक दिवस मरून गेली कुणाला कळलंच नाही तिला काय झालं ते तिने जरी सांगितलं असतं की तिला काय होतंय तरी ऐकणारं होतं कोण मनावरचे आघात गुपचूप सहन करत राहिली मनातल्या मनात, मनात कुढत राहिली आणि जेव्हा असह्य झालं तेव्हा हे जग सोडून निघून गेली आता हमीद आपल्या म्हाताऱ्या अमीना आजीच्या कुशीत निजतो तिच्याजवळ तो सुखात आहे त्याचे अब्बाजान पैसे कमवायला गेलेत खूप पिशव्या भरभरून घेऊन ते परत येतील अम्मीजान अल्लाच्या घरून त्याच्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे म्हणूनच हमीद आनंदात आहे आशेवर माणूस जगतो त्यातून ही पोरांची आशा राईचा पर्वत ते करतात ना ते निव्वळ कल्पनेनेच हमीदजवळ जोडे नाहीत डोक्यावर जुनी पुराणी टोपी आहे त्याचा वरचा भाग काळा पडला आहे तरी पण तो आनंदात आहे जेव्हा त्याचे अब्बाजान पिशव्या भरभरून वस्तू घेऊन येतील अम्मीजान मिठाई घेऊन येईल तेव्हाच तो आपल्या हौशी पुऱ्या करणार आहे तेव्हा पाहू मोहसिन मेहमूद नूरे आणि सम्मी इतके पैसे कुठून आणतील इकडे बिचाऱ्या अमीना आजीला वाईट वाटतंय आबीद असता तर ईद अशी साजरी झाली असती आज तर घरात अन्नाचा कण नाहीये आणि ईदचा सण आलाय कुणी बोलावल्या या ईदला इथे या घरी तरी तिने यायला नको होतं पण छोटा हमीद त्याला कोण जगलंय वाचलं यातलं काय करणार त्याच्या मनात आणि बाहेरही उल्हास आहे प्रकाश आहे हमीद आज जाऊन आजीला म्हणतोय आम्मा मुळीच काळजी करू नकोस मी सगळ्यांच्या अगोदर इतगाहून परत येईन तू मुळीच घाबरू नकोस अमीनाच्या हृदयात कसंच होतंय गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर इदगाला चालले होते हमीदला अमिनाशिवाय आहे कोण तीच त्याची आईबाप होती त्याला एकटं कसं पाठवायचं त्या गर्दीत पोरगं कुठे हरवलं तर नाही अमिना त्याला असं एकटं पाठवू नाही शकणार एवढासा जीव तीन कोस चालेल तरी कसा पायाला भेगा का नाही का पडणार जोडेही नाही आहेत त्याच्याजवळ ती त्याला थोड्या अंतराने कडेवर उचलून घेईल पण इथे मग शेवैया कोण शिजवेल पैसे असते तर येता येता सगळ्या गोष्टी विकत आणल्या असत्या आणि पटापट -पत शिजवलंही असतं इथे वस्तूंची जुळवाजुळव करायलाच दिवस लागेल त्या दिवशी फहिपनचे कपडे शिवले होते त्याचे आठ आणे ईदसाठी वेगळे ठेवले होते पण गवळीण पैशासाठी अडून बसली मग काय करणार हमीदसाठी बाकी काही नाही पण दोन पैशांचं दूध तर हवं हो ना आता त्या पैशातले फक्त दोन आणे उरले होते तीन पैसे हमीदच्या खिशात आणि पाच अमीनाच्या बटव्यात एवढंसं धन आणि हा ईदचा सण अल्लाच तारेल आता याच्यातून धोबीण न्हावीण भंगीण बांगड्या विकणारी कासारीण सगळ्यांनाच शेवया द्यायला हव्यात कुणाकुणापासून तोंड चुकवणार वर्षाकाठी एकदा येणारा सण अखेर त्यांचं पण नशीब माणसाशी निगडीत आहेच की या पोराला अल्ला दीर्घायुष्य देव हेही दिवस जातील गावातून सगळे चालले होते मुलांसह हमीदही होता कधी सगळे धावत पुढे धावायचे आणि बरोबरीच्या लोकांची वाट पाहत एखाद्या झाडाखाली उभे राहायचे ही मोठी माणसं किती हळू चालतात हमीदच्या पायांना जणू पंखच फुटले होते तो मुळी थकतच नव्हता सर्वजण शहराच्या वेशीजवळ आले रस्त्याच्या दुतर्फा श्रीमंतांचे बंगले होते पक्की घरं होती झाडावर आंबे लिची लागलेल्या होत्या चालता चालता कोणी एखादा पोरगा झाडांच्या दिशेने दगड फेकतोय शिव्या देत माळी बाहेर येतोय पोरं तिथून फरलांगभर दूर उभी राहून माळ्याला कसं बनवलं असं म्हणून हसत आहेत मोठमोठ्या इमारती दिसू लागल्या आहेत हे आहे न्यायालय हे कॉलेज हा क्लब आहे एवढ्या मोठ्या कॉलेजात किती बरं मुलं शिकत असतील सगळी काही मुलं नाहीत काहीतर बापे आहेत मोठे बापे खरंच त्यांच्या मोठ्या मोठ्या मिशापण आहेत एवढे मोठे झाले तरी अजून शिकतायत अजून किती शिकणार आहेत आणि एवढं शिकून काय करणार आहेत हमीदच्या शाळेत दोन तीन मोठी मुलं आहेत ती रोज मार खातात पण काम मुळीच करत नाहीत अगदी पक्के काम चुकार इथे पण असेच लोक असणार दुसरे काय इथे क्लबमध्ये जादू करतात म्हणे मोठमोठे खेळ होतात पण कुणाला आत जाऊ देत नाहीत सगळ्या मडमाही खेळतात म्हणे आमच्या आम्हाला ते काय म्हणतात बॅट हां ती तर हातातही धरू शकणार नाही फिरवायला सांगितलं ना तर झेलपाटत जाईल मेहमूद म्हणाला माझ्या अम्मी तर हातच कापायला लागतील अल्लाची शपथ मोहसिन म्हणाला अम्मी मणभर पीठ दळेल पण जरा बॅट धर म्हटलं ना तर हात थरथरायला लागेल शेकडो कळशा पाणी उपसते रोज ती पाच कळशा पाणी तर माझी म्हैसच पिऊन टाकते पण एखाद्या मडमेला सांगा बघू एक कळशी पाणी भरायला घेरी येईल तिला मेहमूद म्हणाला पण अम्मी उड्या मारू शकत नाही धावू तर शकत नाही ना मोहसिन उत्तरला हो उड्या मारू शकत नाही पण त्या दिवशी माझी गाय दाव सोडून पळाली आणि त्या चौधरीच्या शेतात घुसली तेव्हा अम्मा इतक्या वेगाने धावत होती की मी पण तिच्या बरोबरीने धावू शकलो नाही खरं सांगतोय पुढे चालले तर हलवायांची दुकानं लागली किती सुंदर रचून सजवून ठेवली होती मिठाई एवढी मिठाई कोण खात असेल पाहतो तर एकेका दुकानात मनांनी मिठाई ठेवलेली आहे असं म्हणतात की रात्री भूतं येऊन सगळी मिठाई खरेदी करतात अब्बा म्हणतात रात्री मध्यरात्री एक माणूस प्रत्येक दुकानात जातो आणि जेवढा माल उरला सुरला असेल वजन करून घेतो आणि त्यांना खरेखुरे पैसे देतो अगदी ह्या पैशांसारखे पैसे हमीदला खरं वाटे असले रुपये भूताजवळ कुठून येतील मोहसिन म्हणाला भूतांना काय कशाचा तुटवडा आहे ज्या खजिन्यात वाटेल तिथे चालले गेले लोखंडी दरवाजाही त्यांना अडवू शकत नाही आहेस कुठे तू हिरे जवाहीर सुद्धा असतात त्यांच्याजवळ ज्यांच्यावर त्यांची मर्जी जाईल त्याला टोपल्या भरभरून जवाहीर देऊन टाकतील आत्ता इथे असले तर पाच मिनिटात कलकत्त्याला पोचतील हमीदने पुन्हा विचारलं ही भूतं खूप मोठमोठी आकाराने प्रचंड असतात खरे मोहसिन म्हणाला अरे एक, एक भूत आकाश एवढं असतं जमिनीवर उभं राहिलं ना तर डोकं आकाशाला लागतं पण मनात आलं ना तर एखाद्या छोट्याशा भांड्यातही मावू शकतो ते हमीद लोक त्यांना कसे प्रसन्न करत असतील मला पण एखादा मंत्र सांग ज्याने मी भूताला प्रसन्न करून घेईन मोहसिन ते तर मलाही ठाऊक नाही रे पण म्हणतात की चौधरी साहेबांना ना वश आहेत पण चोरीला गेलं ना तरी चौधरी साहेब त्याचा शोध लावतील चोराचं नावही सांगतील झुम्मेरातीचे बछडे एकदा हरवले होते तीन दिवस सगळे कासावीस होते कुठेही सापडले नाहीत शेवटी झकमारत नाईलाजाने चौधरीकडे गेले चौधरींनी लगेच सांगितलं की ते बछडे कोंडवाड्यात आहेत आणि ते खरोच तिथे होते मला वाटते भूत येऊन त्यांना सगळ्या बातम्या सांगत असतात आता त्यांच्या ध्यानात आलं की चौधरीजवळ एवढा पैसा कसा आला आणि त्यांना मान का आहे ते पुढे चालले ही आहे पोलीस लाईन इथे सर्व पोलीस कवायती करतात राईट right टन रात्रभर बिचारी येरझाऱ्या घालत पहारा करत असतात चोऱ्या न होवोत म्हणून वारे रे काय पण अक्कल आहे मोहसीन पुढे म्हणाला अरे हा कॉन्स्टेबल काय पहारा करतोय तुला काय ठाऊक अरे हे चोऱ्या करवतात रे शहरात जेवढे चोर डाकू आहेत त्या सगळ्यांशी यांनी हात मिळवणी केली आहे अरे रात्री हे चोरांना म्हणतात तुम्ही चोऱ्या करा आणि आपण दुसऱ्याच गल्लीत जाऊन जागे रहा जागे रहा असा पुकारा करतात म्हणूनच तर या लोकांजवळ इतके पैसे झालेत माझे मामा एका पोलीस ठाण्यावर कॉन्स्टेबल म्हणजे हवालदार आहेत वीस रुपये पगार आहे घरी पन्नास रुपये पाठवतात माहितीये अल्ला मी त्यांना एकदा विचारलं इतके पैसे कुठून आले तर हसून म्हणाले पुरा अल्लाने दिले मग स्वतःच हसून म्हणाले आम्ही लोकांशी ठरवलं तर लाखो रुपये कमवू शकतो पण आम्ही तेवढेच घेतो ज्यामुळे छिथू होणार नाही आणि ना आपली नोकरी जाणार नाही हमीदने विचारलं हे लोक चोरी करवतात मग यांना नाही कोणी पकडत मोहसिनला त्याच्या अज्ञानाची कीव आली तो म्हणाला अरे वेड्या त्यांना कोण पकडणार हेच तर पकडणार आहेत पण अल्ला यांना चांगली अद्दल घडवी हरामाचा पैसा असाच जातो काही वर्षांपूर्वी मामाच्या घराला आग लागली त्यात त्यांचं सगळं सामान सुमान भस्मसात झालं एक भांड पण शिल्लक नाही राहिलं अल्ला शोपत कितीतरी दिवस एका झाडाखाली राहिले रे झाडाखाली मग न जाणे कुठून त्यांनी शंभर रुपये कर्जाऊ आणले आणि भांडीकुंडी घेतली हमीद म्हणाला पन्नास एका पिशवीत मावतील शंभर दोन पिशव्यातही मावणार नाहीत आता दाट वस्तीचा भाग आला इदगाला जाणाऱ्यांचे गट दिसू लागले एकाहून एक झुळझुळीत जुड़ आणि सुंदर कपडे घातलेले लोक कुणी एक्क्यात टांग्यात बसलेले कुणी मोटारीत बसलेले सर्वांनी अत्तर लावलेलं सगळ्यांच्याच मनात उत्साह खेडूतांचा एक गट आपल्या गरिबीचा विचारही मनात न आणता सुखात आणि आनंदात दंग होऊन चालला होता मुलांना शहरातल्या सगळ्याच गोष्टी नव्या होत्या ज्या गोष्टींकडे नजर जाई ते टक लावून पाहत बसत मागून भोंगा वाजला की जागे होत हमी तर गाडीखाली येता येता वाचला अचानक समोर इदगाह दिसला चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे त्याला पक्की फरशी लावलेली आहे त्यावर जाजम घातलेला आहे रोजे करणाऱ्यांच्या रांगा लांबच लांब लागलेल्या आहेत जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत पुढे जागा मुळीच नाही इथे अल्लाच्या नजरेसमोर सगळे सारखेच आहेत इथे कुणाचा पैसा आणि प्रतिष्ठा पाहिली जात नाही इथे आलेल्या खेडूतांनीही नियम पाळलाय मागच्या रांगेत उभे राहिलेत किती छान व्यवस्था आहे सगळे एकदम वागतायत गुडघे टेकत आहेत कितीतरी वेळा ही हालचाल होतीये जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत विझावेत असं दृश्य दिसतंय नमाज संपलाय लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहेत आता सारे मिठाईच्या व खेळण्यांच्या दुकानांवर तुटून पडतील खेडवळ लोकांचा उत्साहही हो ह्याबाबत कमी नाही हा पहा झोपाळा एक पैसा देऊन यावर बसलात ना तर घटकेत आकाशात फिरतोय असं वाटेल हे चक्रा चक्रा वर, वर चक्र आहे लाकडाचे हत्ती घोडे उंट या चक्रातील घोड्यांवर उंटांवर बसत आहेत हमी दूर उभाय त्याच्याजवळ तर तीनच पैसे आहेत आपल्या भांडवलातील तिसरा भाग जरासं चक्करवर बसण्यासाठी तो खर्चू इच्छित नाही सगळे चक्रावरून उतरले आता खेळण्यांची खरेदी दुकानांमध्ये तर तरे खेळण्यांच्या राशी पडल्यात आहेत खेळणी तरी किती प्रकारची राजा शिपाई विक्रेते वकील भिस्ती धोबीण आणि साधू वा किती सुंदर खेळणी आहेत ही मेहमूदने शिपाई घेतलाय खाकी पोशाख लाल पगडी खांद्यावर बंदूक वाटतंय जणू अस्सा कवायत करत येतोय मोहसिनने भिस्ती घेतला आहे या भिस्ताची कंबर वाकली आहे पखाल कमरेवर ठेवली आहे पखालीचं तोंड एका हाताने धरलेलं आहे किती खुश दिसतोय तो जणू गाणं गुणगुणतोय बस पखालीतून पाणी उडवायच्या तयारीत आहे नूरेला वकील आवडतो चेहऱ्यावर पहा कसं बुद्धीचं तेज आहे काळा कोट खाली पांढरी विजार खिशात घड्याळ त्याला सोनेरी साखळी एका हातात कायद्याचं पुस्तक आहे वाटतंय न्यायालयातून वादविवाद करून आत्ताच बाहेर येतोय ही सगळी दोन दोन पैशाची खेळणी आहेत हमीद जवळ एकूण तीन पैसे इतकी महाग खेळणी तो कशी घेऊ शकेल खेळणं हातातून निष्ठायची खोटी तुकडे तुकडे होतील त्याचे जरा पाणी पडलं तरी रंग उडेल धुवून जाईल त्यांचा असली खेळणी त्याच्या काय कामाची मोहसिन म्हणतोय माझा भिस्ती रोज सकाळ संध्याकाळ पाणी देऊन जाईल मेहमूद म्हणतो आणि माझा शिपाई घराचा पहारा करील कुणी चोर आला तर लगेच बंदुकीच्या फैरी झाडेल नूर आणि माझा वकील जोरदार खटले लढवील सम्मी माझी धोबीण रोज कपडे धुवील हमीत खेळण्यांची टर उडवू लागला मातीची तर खेळणी आहे ती हातातून पडली ना तर मग एकदम चकणाचूर होतील पण त्या खेळण्यांकडे तो एकटक पाहतोय मनात येत आहे जरा ती खेळणी हातात घेऊन पाहावीत त्याचे हात मुलांकडून खेळणी घेण्यासाठी पुढे सरसावतात पण मुलं थोडीच खेळणी त्याच्या हातीला आगू देणार मुलं एवढी उदार असतात का आणि विशेषत नवी स्वतःची खेळणी हाती आल्यावर हमीदच्या मनातली इच्छा तळमळत आहे खेळण्यानंतर मुलं हलवायांच्या दुकानांकडे वळली कुणी रेवड्या घेतल्या आहेत कुणी गुलाबजाम तर कुणी सोहन हलवा सगळे मजेत खात आहेत हमीद या गटापासून आता दूर आहे बिचाऱ्याजवळ तीनच पैसे आहेत मग का नाही काही घेऊन खात हपापल्यासारखा सगळ्यांकडे पाहतोय मात्र मोहसिन म्हणतोय अरे हमीद रेवड्या घे ना किती मस्त वास आहे यांना हमीदला शंका आली किती क्रूर थट्टा आहे ही मोहसीन काही एवढा उदार मनाचा नाही आहे पण तरी देखील हमीद जवळ जातोय मोहसिनने द्रोणातून एक रेवडी उचलली हमीदच्या दिशेने वर हात केला हमीदने हात पुढे केला पण मोहसिनने रेवडी आपल्याच तोंडात टाकली मेहमूद नूर आणि सिम्मीला मजा वाटली हसता हसता त्यांनी टाळ्या पिटल्या हमीद चिडला मोहसिन म्हणाला बर आता मी नक्की देतो रेवडी हमीद हा अल्ला शपथ घे ना हमीद म्हणतो काही जरूर नाही आहे माझ्याजवळ पैसे नाही आहेत का सम्मी फक्त तीनच पैसे तर आहेत तुझ्याकडे काय काय घेशील एवढ्यात मेहमूद माझ्याकडून गुलाबजाम घे रे हमीद हा मोहसिन बदमाश आहे हमीद म्हणतो मिठाई म्हणजे काय एवढी मोठी गोष्ट आहे का पुस्तकात त्या तर त्याबद्दल वाईटच लिहिलेलंय मोहसिन माहितीये माहितीये पण मनात तर येत असेल ना की मिठाई आता मिळाली तर घट्ट करू आपले पैसे का नाही काढत तू मेहमूद मला माहिती आहे या चिच्याला की आपले सगळे पैसे खर्च झाले की मग हा आपल्याला चिडवून खाईल हलवायांच्या दुकानानंतर काही लोखंडाच्या वस्तूची दुकानं आहेत काही मुलामा चढवलेल्या आणि खोट्या दागिन्यांची दुकानंही आहेत मुलांना या गोष्टीचं मुळीच आकर्षण वाटत नाही सगळेच या दुकानावरून पुढे गेले हमीद एका लोखंडाच्या वस्तूंच्या दुकानापुढे थांबला तिथे काही चिमटे ठेवलेले होते त्याच्या मनात विचार आला आजीजवळ चिमटा नाही आहे तव्यावरून पोळ्या भाजताना तिचे हात पोळतात जर आपण चिमटा घेऊन आजीला दिला तर आजीला किती आनंद होईल खेळण्यांचा काय उपयोग आहे पैसे फुकट घालवायचे नुसते थोडा वेळ खेळणी घेतल्याचा आनंद मग कोपऱ्यातच पडणार धूळ खात मग कुणी बघणार पण नाही त्यांच्याकडे नाहीतर घरी पोहोचेपर्यंतच तुटून फुटून जातील चिमटा किती उपयोगी वस्तू आहे फुलके तव्यावरून उतरवायला विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे चिमटा पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आलं तर त्याच चिमट्याने पटापट निखारे उचलून द्यायचे बिचाऱ्या आजीला बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो रोज हात भाजतात तिचे हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली सगळे सरबत पितायत पहा तर सगळे कसे हवरट आहेत एवढी मिठाई घेतली मला एक कणभरही दिली नाही आणि वर म्हणतात माझ्याशी खेळायला ये माझं एक काम कर आणि आता मला सांगूच दे कुणी काही काम मग पाहतो खाऊ देत एकटे मिठाई तोंडात फोड येतील चांगली जीभ चुरचुरेल खायची चटक लागेल मग घरून चोरून पैसे घेतील आणि पकडले जाऊन मारही खातील पुस्तकात खोटं थोडंच लिहिलं असेल माझं तोंड का खराब करू आजी चिमटा पाहून झटकन माझ्या हातून काढून घेईल म्हणेल गुणीपर माझं आजीसाठी चिमटा आणलास तू असं किती किती कौतुक करेल मग शेजारच्या बायकांना दाखविल चर्चा होईल सगळ्या गावात हमीदने चिमटा आणला याची किती चांगला मुलगा आहे ह्या लोकांनी खेळणी घेतली तर यांचं कोणी कौतुक करणार आहे का, का? मोठ्या माणसाचे आशीर्वाद अल्लाच्या दरबारात जातात अल्ला त्याची दखल घेतो माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणूनच मोहसिन ना आणि मेहमूद एवढी मिजाज दाखवतात ना मला मी पण यांना माझी ऐट दाखवीन खेळू दे खेळण्याची आणि खाऊ देत मिठाया मी खेळतच नाही खेळणी तर ह्यांची मिजाज का सहन करू मी गरीब असेन पण यांच्याजवळ मागायला तर नाही ना जात अब्बाजान कधी ना कधी येतीलच ना परत अम्मा पण येईल परत मग सांगीन एकेकाला त्यांनाच विचारीन किती हवीत तुम्हाला खेळणी एकेकाच्या टोपल्या भरभरून खेळणी देईन आणि दाखवून देईन त्यांना मित्रांशी कसं वागायचं असतं ते यांच्यासारखं नाही की एक पैशाची रेवडी घेतली आणि मित्रांना चिडवून खायला लागले सगळे खूप हसतील हमीदने काय आणलं तर चिमटा हसतील त्याचे दात दिसतील त्याने दुकानदाराला विचारलं हा चिमटा केवढ्याचा आहे दुकानदाराने पाहिलं की या पोराबरोबर कुणी नाही आहे तेव्हा तो म्हणाला हे तुझ्या कामाचं नाही आहे विक्रीसाठी नाही आहे का विक्रीसाठी का नाही इथवर बोजा आणला असता का मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती सहा पैसे लागतील हे ऐकून हमीदला धक्काच बसला नीट ठीक किंमत सांगा ना ठीक पाच पैसे पडतील हवा तर घे नाही तर जा हमीदने धीर करून विचारलं तीन पैशाला द्याल असं म्हणून तो पुढे सटकला भाव केला म्हणून उगाच दुकानदार शिव्या घालायचा पण दुकानदाराने शिव्या न देता त्याला हाक मारली चिमटा दिला हमीदने चिमटा जणू बंदूक असावी असा आपल्या असा खांद्यावर ठेवला होता आणि मोठ्या आढ्यतेने आपल्या दोस्त मंडळींच्या जवळ आला आता पहा ते काय ताशेरे झाडतायत ते मोहसिन हसून म्हणाला ए वेड्या हा चिमटा कशाला का आणलास काय करणार आहेस हमीद चिमटा जमिनीवर टाकून म्हणाला टाका पाहू तुमची भिस्ती जमिनीवर तुकडे तुकडे होतील त्याचे समजलं का मेहमूद म्हणाला अरे हा चिमटा म्हणजे काय खेळणंय काय हमीद म्हणाला का नाहीये खेळणं खांद्यावर ठेवला झाली बंदूक हाती घेतला तर फकीरांचा चिमटा झाला क्षणात चिपळ्यांसारखा वाजवता येईल एक चिमटा फिरवला तर तुमच्या खेळण्यांचा चकणाचूर होईल सगळ्या खेळण्यांची ऐशी की तैशी तुमच्या खेळण्यांनी किती जोर केला तरी माझ्या चिमट्याचा केस वाकडा नाही करू शकणार आहे माझा चिमटा एक शूर सिंह काय समीने डफलं घेतलं होतं हमीदच्या बोलण्याने भारून ती म्हणाली माझ्या डफल्याच्या बदली देतोस चिमटा दोन पैशाचा आहे हे डफलं हमीदने डफल्याकडे तुच्छतेने पाहिलं आणि म्हणाला माझा चिमटा तुझ्या डफल्याचं पोट फाडून टाकील आहेच काय त्यात एका चांबड्याचा तुकड्याचा आवाज नुसता जरा पाणी लागलं तरी खल्लाज होईल माझा दणकट शूर चिमटा आगीत पाण्यात वादळात टिकून राहील सगळ्यांचा सामना करील चिमट्याचा सगळ्यांनाच मोह पडला पण आता होते कुणाजवळ पैसे शिल्लक मेळा पण आता दूर मागे पडला नऊ वाजले होते ऊन डोक्यावर रणरणत होतं सर्वांना घरी पोहोचायची घाई झाली होती आता वडिलांजवळ हट्ट केला तरी चिमटा घेऊन दिला नसता हमीद भलताच चलाख है आम्हाला चिडवायला त्याने आपले पैसे राखून ठेवले होते आता मुलांचे दोन गट झाले मोहसीन मेहमूद सम्मी व नूरे एकीकडे आणि हमीद एकटा एकीकडे मोहसीन जीव तोडून म्हणाला तुझा चिमटा पाणी नाही भरू शकणार हमीदने चिमटा नीट सरळ धरून म्हटलं अरे तुझ्या भिस्तीला जराही बोलावलं तरी तो धावत येऊन चिमट्याच्या दारी पाणी शिंपू लागेल मोहसिन हरला पण मेहमूद त्याच्या मदतीला कुमक घेऊन धावला अरे जर कधी पकडला गेलास ना तर वकिलाचे पाय धरावे लागतील हमीदला या पेचाचं नीट उत्तर सापडलं नाही पण आम्हाला पकडेलच कोण नूरने ताठ्यात म्हटलं हा हा बंदूकधारी शिपाई हमीदने त्यांना चिडवत म्हटलं हे बिचारे माझ्या शूर रुस्तमे हिंदला पकडणार आणा पाऊ होऊन जाऊ द्या कुस्ती याच्या चेहऱ्याकडे पाहूनच घाबरून पडतील हे बिचारे माझ्या चिमट्याला काय पकडतील मोहसिनला एक नवा मुद्दा सुचला तुझ्या चिमट्याचं तोंड रोज आगीत भाजेल त्याला वाटलं हमीद यावर निरुत्तर होईल पण असं काही झालं नाही हमीदने ताबडतोब उत्तर दिलं आगीत शूरवीरच उड्या घेतात महाशय तुमचे हे वकील शिपाई भिस्ती बायकांसारखे घरात लपतील आगीत उडी घेण्याचं काम रुस्तमे हिंदच करू शकतो मेहमूदने खिजवायचा आणखी एक प्रयत्न केला माझे वकील साहेब टेबल खुर्चीवर बसतील तुझा चिमटा मात्र स्वयंपाक घरात पडून राहील या वाक्याने सम्मी व पण उत्तेजित झाले वा काय बरोबर मुद्दा काढलाय आपल्या पठ्याने चिमटा स्वयंपाकघरात पडून काय करणार आहे हमीदला काही समर्पक योग्य उत्तर देता येईना तो घाईघाईत म्हणाला माझा चिमटा घरात पडून राहणार नाही काही वकील साहेब खुर्चीवर बसतील तर तो, तो त्यांना खाली आपटेल विजयी माणसाला हारणाऱ्याकडून जो आदर मिळतो तो हमीदलाही आता मिळाला त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं इतरांनी तीन तीन चार चार आणि खर्च केले पण एक कामाची वस्तू घेऊ नाही शकले तीन पैशात जमवलं सगळं खरंच आहे नाहीतरी खेळण्यांचं काय तुटून फुटून जातील हमीदचा चिमटा मात्र वर्षानुवर्ष राहील जणू तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या असाव्यात अशा सुरात मोहसीन म्हणाला जर तुझा चिमटा दे तर पाहू आम्हाला तू माझा भिस्ती घेऊन बघ मेहमूद व नुरेने पण आपापली खेळणी पुढे केली हमीदची या अटींना मुळीच हरकत नव्हती सगळ्यांनी आळीपाळीने चिमटा घेतला आणि त्यांची खेळणी हमीदच्या हाती आली किती सुंदर खेळणी आहेत ही हमीदने या हरणाऱ्यांचे सांत्वन करत म्हटलं अरे मी तुम्हाला चिडवत होतो हा लोखंडाचा चिमटा या खेळण्यांची काय बरोबरी करणार तुमची खेळणी इतकी छान आहेत वाटतात की आत्ता बोलतील पण मोहसिनच्या गटाला हे ऐकून समाधान वाटलं नाही चिमट्याचं महत्त्व त्यांच्या मनावर पक्क बिंबलं होतं चिकटलेलं तिकीट आता पाण्याने निघणार नव्हतं हो मोहसिन ही खेळणी पाहून तर आमचं कौतुक नाही करणार मेहमूद कौतुकाचं काय म्हणतोस मार पडला नाही म्हणजे झालं नक्की म्हणणार मेळ्यातून तुम्ही ही मातीची खेळणी का आणलीत हमीदला हे कबूल करावं लागलं की कुणाचीही आई मातीची खेळणी पाहून आनंदित होणार नाही जितका चिमटा पाहून आजी आनंदित होईल तीन पैशातच त्याला सगळं करायचं होतं आणि त्या तीन पैशाच्या उपयोगी वस्तूच्या खरेदीनंतर चुटपुट लागण्याचं काही कारणच नव्हतं आणि आता तर चिमटा रुस्तमेहीन ठरलाय सगळ्या खेळण्यांचा बादशा रस्त्यात मेहमूदला भूक लागली त्याच्या वडिलांनी केळी दिली होती खायला त्याने हमीदलाही देऊ केली इतर मित्र आश्चर्याने पाहतच राहिले हा सगळा त्या चिमट्याचा पराक्रम होता सगळ्या गावात गडबड झाली मिळायला गेलेले लोक आले याची ती गडबडच होती सगळी मोहसीनच्या लहान बहिणीने धावत पुढे येऊन त्याच्या हातून भिस्ती हिसकावून घेतला आणि आनंदाने जी उड्या मारू लागली की हातून भिस्ती खाली पडला आणि गतप्राण झाला यावरून त्या भावा बहिणीत भांडण मारामारी झाली दोघंही खूप रडले ही आरडाओरड ऐकून त्यांची अम्मा दोघांवर चिडली आणि दोघांना दोन दोन थपडा बसल्या नुरेचा वकील तर त्या भिस्तीप्रमाणेच जमिनीवर किंवा तक्क्यावर बसू शकणार नव्हता त्याच्या दर्जाप्रमाणे त्याची बसण्याची सोय हवी ना भिंतीवर दोन खिळे ठोकले गेले त्यावर एक फळी टाकली गेली त्या फळीवर गालीच्या प्रमाणे कागद अंथरला मग वकील साहेब राजा भोज सारखे सिंहासनावर विराजमान झाले नूरेने त्याला पंख्याने वारा घालायला सुरुवात केली न्यायालयात तर खसचे पडदे आणि विजेचे पंखे असतात इथे साधा पंखा पण नसावा कायद्याच्या वादंगाने डोकं तापेल की नाही बांबूचा पंखा घेतला आणि नुरेने वारा घालायला सुरुवात केली इतक्यात माहीत नाही पंख्याच्या वाऱ्याने की धक्क्याने वकील साहेब या स्वर्ग लोकातून खाली पडून मृत्यू लोकात गेले त्यांचा मातीचा पोशाख मातीत मिसळला रडारड झाली मृत्यूचा शोक करत वकील साहेबांच्या अस्थी धुळीत मिसळल्या आता राहता राहिला मेहमूदचा शिपाई त्याला लगोलग गावाचा पहारा करायचं काम दिलं गेलं पोलीस म्हणजे काय तुम्ही काय सामान्य माणूस समजलात सा की काय की जो पायी चालेल तो तर पालखीत बसणार म्हणून एक टोपली आणली गेली त्यात लाल रंगाची काही जुनी कापडं चिंध्या टाकल्या ज्यात शिपाई महोदय आरामात पडू शकतील नुरेनेही टोपली उचलली आणि दारामध्ये फेऱ्या मारू लागला त्याचे दोघे भाऊ शिपायाच्या वतीने छोनेवाले जागो म्हणजेच काय झोपणाऱ्यांनो उठा जागेवा अशी बोबड्या आवाजात हाका देऊ लागले मेहमूदला त्या अंधारात ठेच लागली आणि शिपाई महोदय टोपली बंदुकी सकट खाली आले त्यांच्या पायाला दुखापत झाली मेहमूदला आता जाण आली आहे की तो चांगला डॉक्टरही आहे आणि तुटलेले पाय सहज जोडू शकणार आहे उपाय आहे उंबराचं दूध तेही आणलं गेलं पाय जोडला गेला पण शिपायाला उभं केल्याबरोबर पाय पुन्हा वेगळा शस्त्रक्रिया फोल ठरली तेव्हा त्यांचा दुसरा पाय पण तोडला गेला म्हणजे कमीत कमी एका जागी बसवता तरी येईल एका पायाने तर तो चालू शकणार नाही किंवा उभा राहू शकणार नाही आता तर हा शिपाई संन्यासी झालाय आपला जागी बसूनच पहारा देतोय कधी कधी देवासारखा बनतोय कधी तर त्याचा वजन म्हणून उपयोग केला जातोय आता श्रीमान हमीद यांच्याकडे काय घडतंय बघूया अमीना आजी हमीदचा आवाज ऐकून धावत बाहेर आली त्याला कडेवर उचलून लाड करू लागली एवढ्यात तिच्या हातात चिमटा आला हा चिमटा कुठे होता मी विकत आणला किती पैशात तीन पैसे दिले अमिनाने छाती बडवून घेतली कस पोरगय दुपार झालीये ना काही खाल्ला न प्यायला आणलाय काय तर चिमटा एवढ्या साऱ्या मेळ्या तुला आणखी काही मिळालं नाही तू चिमटा उचलून आणला असतो हमीद अपराधी आवाजात म्हणाला तुझे हात तव्याने भासतात ना म्हणून आणलाय मी चिमटा म्हातारीचा राग लगेच प्रेमात बदलला दुसऱ्या पोरांनी मिठाई खेळणी घेतलेली पाहून या पोरालाही वाटलं असेलच की घ्यावं त्याचं मन किती लोभवलं असेल एवढा त्याने मनावर ताबा मिळवलाच कसा तिथे पण त्याला या म्हाताऱ्या अमीना आजीची काळजी होती तिचं मन भरून आलं आणखी एक मोठी विचित्र गोष्ट झाली होती हमीदच्या चिमट्याहूनही विचित्र पोरगेल्या हमीदने वयस्क हमीद, हमीद माणसाची भूमिका केली म्हातारी अमीना पोरसवदा अमीना झाली ती रडू लागली पदर पसरून हमीदला आशीर्वाद देत होती आणि डोळ्यातून मोठे मोठे अश्रू गळत होते ही गोष्ट होती इदगा मूळ लेखक प्रेमचंद अनुवाद संजीवनी खेर गोष्टीचं वाचन आसावरी दोषी बुक्स दॅट स्पीकवर धन्यवाद